नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. आपण एकटे असलो तरी हरकत नाही, आपल्या मागे कुणी येऊ न येऊ, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे, असं म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या याच विचाराचा वारसा घेऊन आपण पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आज आहे 4 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. मित्रांनो, आज आहे जागतिक प्राणी दिन. सर्व सृष्टीवर प्रेम करा हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे, परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णतः चुकीचंच आहे. फक्त आपल्याकडेच नाही तर जगात अनेक ठिकाणी प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस जगभर जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो, तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही आणि हीच समस्या सोडवण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान मोठ्या पाळीव भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो. खरं तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री तशी जुनीच आहे, परंतु हे संबंध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, प्राण्यांवर प्रयोग करणे, त्यांना खाणेपिणे न देणे, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडून नको तितके काम करून घेणे, जिवंत प्राण्यांचेही अवयव काढून टाकणे, प्राण्यांपासून विविध वस्तू बनवणे, झुंज लावून एकाचा जीव जाईपर्यंत ती चालवणे, जिवंत प्राणी खाणे वा शिजवणे, अशा आणि इतर अनेक प्रकारांनी माणसे प्राण्यांचा छळ करत असतात. या मुक्या पशुपक्ष्यांची भाषाही आपल्याला समजू शकत नसल्याने त्यांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडते. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर सामुदायिक आवाज उठवण्याचे आणि काही कृती करण्याचे महत्त्व वर्ल्ड ॲनिमल डे या दिवशी सांगितले जाते. यानिमित्ताने आपण प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू म्हणजेच हस्तिदंती मूर्ती, कातड्यापासून बनवलेल्या बॅग्स किंवा पर्सेस यांचा वापर आपण टाळू शकतो, किंवा अशा वस्तू खरेदी न करण्याचे ठरवून पशुपक्ष्यांना मिळणाऱ्या या वागणुकीला अटकाव करू शकतो. आणि ह्याचाच संबंध जगभर प्रसार करण्यासाठी 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. 4 ऑक्टोबर 1983 रोजी नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबेल याने आपली थर्स्ट 2 ही गाडी ताशी 1019 किलोमीटर वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने स्पुटनिक 1 हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळ युगाचा प्रारंभ केला. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास 83 किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 98 मिनिट लागत. या उपग्रहात 4 अँटिना व 2 रेडिओ ट्रान्समीटर होते. सेर्गई कोरोल्योव्ह हे स्पुटनिकचे चीफ डिझायनर होते. 1959 साली सोव्हिएत रशियाच्या ल्युनिक 3 या अंतराळाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची आजच्याच दिवशी छायाचित्रे घेतली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी 1943 अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली. 1940 4 ऑक्टोबर या दिवशी ब्रेनर पास येथे अडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली. अडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा हुकुमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व जूनच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांमध्ये हिटलरची गणना होते. 1927 साली 4 ऑक्टोबर या दिवशी गस्टन बोर्ग्लम याने माउंट रशमोअरचे शिल्प कोरण्यास सुरुवात केली. 1885 साली न्यूयॉर्कचा ॲटर्नी चार्ल्स रशमोअर हा अमेरिकेच्या साऊथ डकोटा राज्यातील ब्लॅक हिल्स या टेकड्यातल्या खाणींच्या मालकी हक्कांसंबंधी तपासणी करायला गेला होता, त्यामुळे या हिल्सला माउंट रशमोअर असे नाव मिळाले. साऊथ डकोटा राज्याला तेव्हा म्हणावा तसा उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध नव्हता.
असतात, त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी आगळे वेगळे करायला हवे या विचारातून एका शिल्पाची संकल्पना पुढे आली. 1923 साली डाऊने रॉबिन्सन या इतिहासकाराने अमेरिकेच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या युगपुरुषांचं स्मारक ब्लॅक हिल्समध्ये निर्माण करण्यासाठी गुडजन बोर्ग्लम या शिल्पकाराला विनंती. या बोर्ग्लमचा जन्म अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या डॅनिश दाम्पत्याच्या पोटी 1867 साली झाला. त्याने पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये कला विषयाचे शिक्षण घेतले आणि पुढे तो विख्यात शिल्पकार झाला. तर डाऊने रॉबिन्सनच्या सूचनेनंतर 1925 साली सरकारने ब्लॅक हिल्समध्ये स्मारक तयार करण्यासाठी अधिकृत परवानगीही दिली. बोर्ग्लम साऊथ डकोटाला आला आणि त्याने टेकडीचा आकार, सूर्यप्रकाशाची सकाळची, माध्यान्हाची दिशा, ग्रॅनाईटचा पोत आणि दणकटपणा या सगळ्या बाबींचा विचार करून माउंट रशमोरची या स्मारकासाठी निवड केली. अमेरिकन संघराज्याच्या उभारणीत आणि वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा या स्मारकासाठी विचार व्हावा असा प्रस्ताव बोर्ग्लमने मांडला व 1929 माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक कायदा करून निधी जमवण्यासाठी आणि स्मारकाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी कमिशनची स्थापना करण्यात आली. अशा या गस्टम बोर्ग्लम याने माउंट रशमोरचे शिल्प कोरण्यास 1927 आजच्याच दिवशी सुरुवात केली. 4 ऑक्टोबर 1824 मॅक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि मॅक्सिको हे राज्य प्रजासत्ताक बनले. 1937 आजच्याच दिवशी जॅकी कॉलिन्स या इंग्लिश लेखिका व अभिनेत्रीचा जन्म झाला. त्यांची पहिली कादंबरी होती द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मॅन. त्यानंतर स्टड, हॉलिवूड वाईव्स, हॉलिवूड डेवोस या अशा कादंबऱ्या हॉलिवूड अभ्यासकांचा संदर्भ ग्रंथच म्हणाव्या लागतात. 1935 4 ऑक्टोबर या दिवशी मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियम वादक अरुण सरनाईक यांचा जन्म झाला. अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म 1928 आजच्याच दिवशी झाला. अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती धनसुखलाल तुलसीदास लाकडवाला यांचा जन्म 1916 4 ऑक्टोबर या दिवशी झाला. शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म 1913 आजच्याच दिवशी झाला. अमेरिकेचे 19वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म 1822 4 ऑक्टोबर या दिवशी झाला. संगीतकार, गायक व नट संगीत भूषण पंडित राम मराठे यांचा स्मृतिदिन म्हणजे 1989 4 ऑक्टोबर हा दिवस. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन 1982 आजच्याच दिवशी झाले. त्यांचे काव्य केतकी, अनुपमा, सोपानदेवी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. हंस, मोहिनी, नवल आणि सत्यकथा या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन 1966 आजच्याच दिवशी झाले. नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन 1947 4 ऑक्टोबर या दिवशी झाले. संगीत सौभद्रमधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे निधन 1921 आजच्याच दिवशी झाले. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा मुलगा या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे सौभद्र, शारदा, राक्षसी, महत्वाकांक्षा इत्यादी अनेक नाटके रंगभूमीवर आली. महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन 4 ऑक्टोबर 1847 रोजी झाले. छत्रपती शाहू दुसरे यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी पुन्हा त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा व संस्कृत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला प्रतापसिंह भोसले यांनी उत्तेजन दिले होते. रॅम्ब्रो या डच चित्रकाराचे निधन 1669 आजच्याच दिवशी झाले. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880.
अर्थात 86 98 86 98 80 अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.